माग मानणार स्वतःना. आमच्या दिमतीत एक माणूस हरिपाठ म्हणतो मला देवाची द्वारी उभा क्षण भरी. आणि आमचे लोक त्यालाच हरिपाठ म्हणणार. दिंडीतले लोक लई विचित्र बा. मी 12 वर्षे झाले मी दिंडीत आली होतो बाबा. संध्याकाळी दिंडी टेकली 10-12 मैला जाम होते. येणं माझा कांगवा तोरला तिनं माझा आरचा फळडा. येणं माझी पिची तुडिली अवघड. एक दिवस माझी गाडी खराब झाली. मी त्या गावातल्या लोकांना फोन केला. माझं कीर्तन होतं. म्हणलं मी काय येऊ शकत नाही. माझी गाडी खराब झाली. मला काय म्हणतो तू सुपाऱ्या कशाला घेत असतो म्हणजे सुपाऱ्या. मी म्हणलं मी का बाजावाला आहे. अरे मला म्हणजे मग एस टी ने येणार का फाशी आल्या म्हणून तू आहे पाय पडतो येतो. पण मला फाटेवर गाडी ठेव. फाटे येडे बाबलेच राहतो. आणि मी त्या फाटेवर गेलो. त्यांना फोन केला आणि त्याने मला गाडी कोणती पाठवली राजदूत रॉकेलवरली. माणूस पाठला तो आता ना. आणि तो माझ्या डोळा मला म्हणतो मारा तुम्ही चे काय. म्हणलं मी चे. अरे मी म्हणलं गाडी चालू कर बाबा लवकर मंडपात लोक येऊन बसले. तू मला काय म्हणतो मला डबल सीट येतील. मग मी म्हणलं मी चालली तर तू पैसे कर ना. आम्हाला साऱ्या तयाऱ्या ठेवा लागत. मी गाडी चालू केली. तो बसला त्याला म्हणलं तुमच्या भागातले खड्डे सांगा. गाडीला फोकस होत नाही ना. आणि गाडीला फोकस नाही. पुढं काही दिसाना धुरा असं निघत होतो. माग काही दिसाना. आणि तो मला तुम्ही नुसती चालू जे कामरायत का खड्डा आला आणि त्यांनी केलं सुरू. गाडी आदळून पुढे गेलं म्हणतो टा राजाचा कुमार मंदिराचा पुढचा रविशाची काळा लोपलिया. अहो महाराज रवी म्हणजे सूर्य आणि शशी म्हणजे चंद्र. डिम पडले काय नटायची गरज आहे महाराज. यांना काहीच बोलता येईना. नुसते पाहायला लागले. पण त्याच्यात एक जण म्हणला अरे कोणीतरी बोला म्हणे 12 वाजून गेले. आपण सकाळपासून आलो बोला. त्याच्यात एक एमए फसकला होतो ते उभं राहिलं. ते म्हणजे मी बोलतो. यांना वाटलं बरं बोलतो. आता यांना काय म्हणत होतं बायका करून द्या. हे काय म्हणतो देवा म्हणे काय बायका करून घ्या. ते म्हणले ओके मी कशाला नाही म्हणून नाही का. तुमच्याकडे बाईला काय रोज आहे आता. कंपल्सरी 200 धारा 200 बर. आणि 16,108 बायका जर कामाला गेल्यात किती पैसे येतील. मग ते म्हणे मी तर बसूनच खाईन म्हणे. पण ते म्हणले लग्न लावायचं कधी. ते म्हणले हा इथे थांबा इथे लाल रिग मारा. कारण माझ्याकडून वचन गेलं पण या अवतारात नाही. या अवतारात एक पत्नी एक वतनी मर्यादा पुरुषोत्तम. हा पुढच्या अवतारामध्ये गोकुळामध्ये मी नंदराजाच्या घरी कृष्ण नावाने प्रगट होईल. मी तुमचा स्वीकार करील मान्य. ते म्हणले काही हरकत नाही. पण त्याच्यात एक गळून म्हणे याची बॉन्ड पेपरवर सही घ्या. कारण चतुरा तो हे चांगल्या चांगल्याला फसवतोय. नक्की येशील म्हणले हो. आता बघा काळजी पूर्वक 16,108 ऋषी त्या झाल्या गवळणी. जे वानर सेना होते ते झाले गोपाळ. आणि गोकुळामध्ये भगवंताची वाट पाहू लागले. विढाला विढाला विढाला. आता गोकुळामध्ये भगवंताने अवतार का धारण केल्याच्या पाठीमागची पार्श्वभूमिका फार मोठी आहे. कारण तिथे नाव बघा आता बर का. तुम्ही ध्यानात राहू द्या. त्या गावाचं नाव काय गोकुळ. तिथे राहणारे गोपाळ त्यांच्या गौळणी. आणि दात कुठं होते गोवर्धन. प्रत्येक शब्दाला गो असा उपसर्ग लावायचा. आता गायीचा यांचा कार्यकारण भाव संबंध सांगतो. गोपाळाशिवाय गवळणी नाही. गवळणीशिवाय गोपाळ नाही. गोपाळाशिवाय गायी नाही. गायीशिवाय गोपाळ नाही. गायीशिवाय गोवर्धन नाही. गोवर्धनाशिवाय गायी नाही. आणि गायीशिवाय पुन्हा गवळणी नाही. गवळणीशिवाय गायी नाही. असं यांचं कार्यकारण. आता फरक एकच मिनिट आहे का. गोकुळामध्ये गायी किती होती. जशा गावात पदव्या किती असतात मुख्य बरं सर. सरपंच उपसरपंच पोलीस पाटील चेअरमन आणि व्हाईस चेअरमन ह्या मुख्य 5 पदव्या असतात. तशा गोकुळातल्या पदव्या सांगतो. ध्यानात राहू द्या लिहून घ्या. कुणी जर गर्ग संहितेमध्ये श्लोक आलेले. गोकुळामध्ये 9 उपनंद होते. ध्यानात राहू द्या. मी कीर्तन झालं तुम्हाला विचारेन बरं. तुम्ही म्हणता तुला भेटलो तरच विचारशील ना. तुला जर धूळ दिसून दिली तर मला बोलतो. नाही नाही पुन्हा सांगतो डबल. गोकुळामध्ये 9 उपनंद होते.
नऊ उपनंद, नऊ नंद, नऊ नंद, सहा वृषभानु, सहा वृषभानु, दोन वृषभान वृषभानुवर, वृषभानुवर दोन आणि एक नंद राजा। आता यांना पदवी कशी बहाल केली जायची बघा। पहिला नंबर कोणाचा आहे? उपनंद। उपनंद किती होते? नऊ। ज्यांच्याकडे 5 लाख गाय त्याला उपनंद म्हणायचे, ती होते नऊ। नवा पाचे 45। आता ज्यांच्याकडे 9 लाख गाय त्याला म्हणायचे नंद, ती होते नऊ। नव्हा नव्हा 81। आणि ज्याच्याकडे 10 लाख गाय त्याला म्हणायचे वृषभानू, ती होते 6 10 60। आणि ज्याच्याकडे 50 लाख गाय त्याला वृषभानूवर म्हणायची, ती होते 2। ते किती झाले? 1 कोटी। आणि ज्यांच्याकडे 1 कोटी गाय त्याला नंद राजा म्हणायचे। गाय किती? हँग गोकुळामध्ये 3 कोटी 86 लाख गाय होते महाराज। विढाला 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 विढाला। आणि त्याही गावरांवर, गावरान गायीचं महत्व सांगू। राधाकृष्ण स्वामी राजस्थानला जायचे त्यावेळेस आम्ही सांगायचे ते की गावरान गायीला खांदा असतो आणि गायीच्या शिंगाच्या मध्ये कवडी असते बघा। त्या कवडीपेक्षा तिचा खांदा कमीत कमी 4 इंच तरी वर पाहिजे, कारण गायीच्या खांद्यामध्ये सूर्यकिरण खेचण्याची ताकद असते। ते सूर्यकिरण खेचून दुधामध्ये होते आणि ते दूध जर मनुष्य पिला तर माणसाची बुद्धी सत्याची बनते। म्हणून वेदाच्या प्रक्रिया कोण जाणत असतील तर फक्त आपला देश। बाहेरच्या लोकांनी विचार केला, हे वेदाच्या प्रक्रिया कुठून शिकले? यांना ताकद कुठून मिळते? तर गायीच्या दुधापासून। त्यांनी आपल्या गायी संपवल्या, आपल्या लोकांच्या त्या लक्षात आल्या, आपण त्या आता थांबवल्या। नका गाय दे ना म्हणी, ताकद कुठून मिळती? खांद्यापासून। त्यांनी साऱ्या बिगर खांद्याच्यात पाठिल्या, साऱ्या जारश्यात वाढायला लागले तर ताल नाही सोर नाही। दारात जरशी, घरात फरशी, आणि फिरायला मोकळी सरशी, घेणं नाही ते ना। बर बर, इतक्या गायीचं दूध किती निघत असं बाबा? रांधून भर 3 कोटी 86 लाख। अरे हे म्हणतात ते एका पुढच्या वर्षी आलं तर मी तिकडं झाडावर बसन, पण याच्या पुढे बसायचो हे काय सांगतो नाही का? नाही मी तुम्हाला फोन करून येईन ना मी। भर का बरं, इतक्या दुधामध्ये गाई त्या गवळणी दुधामध्ये पाणी टाकत नव्हत्या। पुन्हा ऐका, गवळणी दुधामध्ये पाणी टाकत नव्हत्या। आणि आपण बी दुधात कुठं पाणी टाकतो? आपण पाण्यात दूध टाकू। आता त्या गवळणी बाजाराला निघण्याची पद्धत होती महाराज, त्यांचे जे माठ असायचे ना भरलेले, ते कसे ठेवायच्या? बरं का, अगोदर पहिला क्रम, दही दूध तूप आणि लोणी। कारण दही दूध तूप आणि लोणी पहिला नंबर कशाचा? दह्याचा। का? दूध जर वरच्या टोकाला ठेवलं आणि ते जर चालताना जर हिसळलं तर ते दही जर खाली आलं तर दुधाचा नासाडा, लोण्याचा नासाडा, तुपाचा नासाडा, म्हणून त्याला खाली ठेवलं। आणि दह्याचं दुधाचं दही होतं, दुधाचं दुधापासून साऱ्या क्रिया बरोबर होतात महाराज, पण निघण्याचा थाट कसा होता महाराज त्यांचा? दुढीवारी 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 दुढी गौळणी ताते निघाल, दुढीवारी दुढी गौळणी ताते निघाल, दुढीवारी दुढी गौळणी ताते निघाल, दुढीवारी दुढी गौळणी ताते निघाल। आदोळे
भाऊ महाराज त्यांनी घाल्या आणि गल्लीने चालल्या. लोकांनी विचारलं काय आणलं विकायला, तर त्या दही त्यांच्या डोक्यावर काय होत, दही दूध तूप आणि लोणी. आणि त्या काय म्हणायच्या, गोविंद घ्या गुनी दामोदर घ्या, आमच्या विद्यार्थ्याला भरपूर जीव लावला तुम्ही, कारण त्याला या टाइम त्यांचा झोपायचा आहे आता. त्या काय म्हणायच्या, गोविंद घ्या कुणी आणि डोक्यावर काय यांच्या. बाबा तुम्ही समजा बाजारात बसले कांदे विकायला, कांदे पोते कशाने भरलेले पाहिजे, बटाट्याने. तुम्ही विकायला बसले कांदे आणि पोते कशाने भरलेले पाहिजे, कांद्याने. कांद्याने पोते भरले विकायला बसले कांद्याने, लोकांना म्हणतात टमाटे घ्या टमाटे, गोळ्या संपल्या का काय. तव तव हसती मथुरेतले लोक म्हणले यांना का वेळ लागला, यांच्या डोक्यावर तो दही दूध तुपलून ह्या म्हणते गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या. का झालं होतं हे, का झालं होतं याचं कारण सांगतो. एखादी वस्तू जर माणसाने अंतकरण वृत्तीपासून जर बघितली तर ज्या प्रकारे इंद्रियाच्या द्वारे आत जाते त्याच प्रकारे बाहेर पडत असते, नाही का. त्यांनी तो भगवान परमात्मा इतका अंतकरण वृत्तीपासून बघितला होता, तर इतका बसला होता अंतकरणामध्ये, तर त्यांना बोलायचं असलं तरी तो हे देखील बैसला मनी होता डोळा बैसला होता मनी येत होता वदनी तोच पासून बघितला मनी. म्हणते काय म्हणायच्या, गोविंद घ्या कोणी. आता एखादा जर म्हणला असता मला पावशेर गोविंद देत कसा देत आला असता. इतकी अवस्था त्यांची झाली आणि दुपारी 12 वाजले, 1 वाजला, 1 वाजता जे बसल्या खाली यांच्या डोक्यावर दही दूध तुपलं. तसं भार वित्त, भार म्हणजे बोजा आणि वित्त म्हणजे पैसा. कोणी जर विचारलं यांच्या डोक्यावर दही दूध तुपलं विकलं का, तर ते तसंच आहे. बरी यांना जर तसंच म्हणत ओझ होईना, विकलं म्हणत पैसा आहे नाही. आता जेप बसल्या मारत असे त्या महालक्ष्मी बसल्यासारखे हालाना डोलाना बोलाना गेल्या का काय ते कळाना. गावामध्ये 2-4 जणी मायला जमल्या म्हणे, कग इकडे म्हणे काय तुला काय माहिती म्हणे काय झालं, कोणाला सांगू नको बरं का, तुला सांगते बरोबर. तिला सांगितलं दुसरीकडे गेली, हा बाय तुला काय माहिती का म्हणे काय, तुला सांगते कोणाला सांगू नको. साऱ्या गावाला चक्कर म्हणे असं झालं म्हणे. त्या पलीकडे गरलेल्या दोन्ही 10-12 जणी गेले बाय सकाळपासून यायचं पत्तानी, त्यांचे पोरं सोर रडते त्यांना काही ऐक नाही बाय म्हणे. म्हणे ती म्हणे कलमा करू नका, मी कधी शहाण्या हातात पाहून येते. आता शहाण्या हात का सरवतो आपल्याला काय माहिती. ही गेली तर त्या अशा बसलेले होते. ही म्हणे बाई गेल्या का काय, हिना असा कान लावला. तर तिची अंतकरणातली वृत्ती बाहेर पडत होती. काय म्हणत होती, बैसले मी होते रंग महाली
अरसे लाविले चार हा अरसे लाविले चार हरी माझा मंदिरी कधी तरिया मंदिरी कधी तरिया नाना माझा मंदिर कधी तरिया हरी माझा मंदिर कधी तरिया नाना माझा मंदिर कधी तरिया हरी मंदिर कधी तरिया मंदिर कधी तरिया काना सापद तोंडन महाराजाचे सम म्हणायला पाहिजे मला गायची सवय मी गाडीतून जर उतरत मी गायक म्हणून कळत नाही मी जेवायला जरी बसतो लोक मला म्हणते होय ना तिकडं एका ठिकाणी असं गेलो दहा बारा जणी बसलो ते टप्पचे टप्पू माळ करी मी त्यांच्यात जाऊन बसलो आणि ते एकमेकाला म्हणते महाराज कोणी राज त्याच्यातला एक जण म्हणतो येचे ना आणि दुसरा म्हणतो याला कशाला आणला असं मी ऐकतोय मी म्हणलं आपण तर रेवड्यावर गेलो हो ना मी अशी रुपाची चाल गायली विलंबित मात्र एक चाल लावला जेची एकमेकात गुतले तर मला तर निघाली नव्हती अरे परमार्थ एक आनंद लुटून घेण्याचं साधन आहे दोन वर्षे आपल्याला मागची कशी गेली आपल्या तोंडाला मास्क लावलो आपल्या अंगावर मास्क राहिलं नव्हतं आता नाही येत नाही अजिबात नाही नाही काही नाही काही नाही तुम्ही दण काऊन जावा हो मी सांगत होतो